अरे बाबा सगळ्यांना लागू होतं, हे काही भाजप बिजप नाही, सगळ्यांना लागू होतं ते। मी एक लक्षात घ्या, मी इथं एक लक्षात घ्या, मी इथं ऐकून घ्या, एक मिनिट ऐकून घ्या। मी घसरत नाही, मी कशाला घसरत, तुम्ही उलट माझ्यावर घसरताय। हो मग ते नाव घेत नाही, म्हणजे आता सत्यत आहे, त्यांनीच अपॉइंटमेंट केलं ना। अहो एक लक्षात घ्या, मग मी काय म्हणतोय, एक मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, कारण की तुम्ही बोलत चाललं। तुम्ही एक काम करा ना, मी तिथं येतो, तुम्ही इथं बसा। बघण्यासारखं नाही म्हणजे आता काय, इमोशन हा प्रकार आहे का नाही? मग काय बघणं आवडतं, दाखवतो ना, थांबा ना। एक लक्षात घ्या, पहिलं म्हणजे मी इथं खासदार म्हणून उपस्थित नाहीये, एक शिव या घराण्याचा घटक आणि एक शिवभक्त म्हणून बोलतोय। त्याच्या पुढं त्याच्यापेक्षा जास्त कुठलेही खासदार की बिजागी ऑल सगळं सेकंडरी आहे, कळालं का? ज्या ज्या वेळेस जे काय पर्याय मला पाऊल उचलायला लागतील ते मी निश्चितपणे उचलेन, जेव्हा जेव्हा ते वेळ तर येऊ द्या ना। येईल 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 येईल, तुम्हाला काय म्हणायचं आहे ना, तुम्ही तर बसा। तुमचं माझं मला काय जे बोलायचं होतं ते मी बोललो। छत्रपती शिवाजी महाराज ज्या जनतेला रयतेला घेऊन समाजाच्या समोर जात होते, तीच भूमिका आज तुम्ही घेत आहात। अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांना तुम्ही बोलवलेले आहे, त्यांना घेऊन पुढची 3 तारखेनंतरची भूमिका बजावणार का? तेच सांगतोय ना तुम्हाला, जर थांबा ना, जर प्लॅनिंगचा प्रकार असतो का नाही, प्लॅनिंग म्हणण्यापेक्षा त्यात प्लॅन बिन काय नाही, असं नाही काय वेगळं, म्हणजे काय फार गोपनीय प्लॅनिंग चाललंय अशातला भाग नाही। पण जे जे काय स्टेप वाईज आम्ही करणार आहोत ना, एका दिवसात मला सांगा, आपण तरी एका दिवसात जन्माला आलोय का? शिवरायांचा तुम्हाला दाखवतो काय गनिमी कावा काय असतो। तीन तारीख काय थांबत ना तुम्ही काय,